महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचं मतदान संपन्न झालंय. येत्या 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 4 जून रोजीच महाराष्ट्रातल्या 48 जागांचे निकाल जाहीर होतील. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या सर्वच लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा अंदाज अनेकांकडून वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार 30-31 जागा या महाविकास आघाडीकडे जातील, तर 17-18 जागांवर महायुतीचा विजय होतोय असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडे अमरावती, वर्धा, रामटेक, गडचिरोली, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, दक्षिण मुंबई, रायगड, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदुरबार, बुलढाणा, अकोला हे मतदारसंघ राहतील असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. तर महायुतीसाठी नागपूर, भंडारा, गोंदिया, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण मध्य, बीड, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, जालना, धुळे, जळगाव, रावेर हे मतदारसंघ राहतील असा दावा करण्यात आला आहे. या अंदाजानुसार पाहूया कोणत्या मतदारसंघावर कुणाचं वर्चस्व आहे ते. अमरावती लोकसभा मतदारसंघात बळवंत वानखडे काँग्रेस आणि भाजपच्या नवनीत राणा यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये बळवंत वानखडे आघाडीवर असल्याचं सांगण्यात येतं. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे आणि भाजपचे रामदास तडस यांच्यात लढत झाली. इथं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे आघाडीवर असल्याचं सांगण्यात येतं. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये श्यामकुमार बर्वे काँग्रेस आणि राजू पारवे शिवसेना शिंदेगट यांच्यात लढत झाली. या ठिकाणी श्यामकुमार बर्वे सरस असल्याचं सांगण्यात येतं. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांनी निवडणूक लढली. यामध्ये नितीन गडकरी आघाडीवर असल्याचं बोललं जातं. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत झाली. या ठिकाणी सुनील मेंढे आघाडीवर असल्याचं दिसून येतं. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून नामदेव किरसान आणि भाजपकडून अशोक नेते हे निवडणुकीच्या उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान हे आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलंय. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि MIM कडून विद्यमान खासदार जलील इम्तियाज, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे या तिघांमध्ये लढत झाली. यामध्ये चंद्रकांत खैरे हे आघाडीवर दिसून येतात. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजेभाऊ वाजे आणि शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यात लढत झाली. या ठिकाणी राजेभाऊ वाजे आघाडीवर असल्याचं दिसून येतं. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत झाली. यामध्ये भारती पवार या आघाडीवर असल्याचं दिसून येतं. पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे हेमंत सावरा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भारती कांबळी यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये भाजपचे हेमंत सावरा हे आघाडीवर असल्याचं दिसतं. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये कपिल पाटील आघाडीवर असल्याचं दिसतं. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैशाली दरेकर यांच्यात लढत झाली. या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे मोठ्या फरकाने विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये राजन विचारे आघाडीवर असल्याचं दिसतं. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये पियुष गोयल हे आघाडीवर असल्याचं दिसून येतं. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली. या लढतीत अमोल कीर्तिकर आघाडीवर असतील असं दिसून येतं. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दीना पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे मिहिर कोटेचा यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये संजय दीना पाटील आघाडीवर असल्याचं दिसतं.
मुंबई उत्तरमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये वर्षा गायकवाड आघाडीवर असल्याचं दिसतं. मुंबई दक्षिणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये राहुल शेवाळे आघाडीवर असल्याचं दिसतं. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत झाली. यामध्ये अरविंद सावंत आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये अनंत गीते आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आणि शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग वारणे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये संजोग वाघेरे आघाडीवर असतील असा अंदाज दिसून येतो. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत झाली. या लढतीमध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचं बोललं जातं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या श्रीमती सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाच्या श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. या लढतीत सुप्रिया सुळे यांचं पारडं जड दिसून येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये अमोल कोल्हे हे आघाडीवर असल्याचं दिसतं. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके आणि भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये निलेश लंके आघाडीवर राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये भाऊसाहेब वाकचोरे आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजी कोळगे आणि भारतीय जनता पार्टीचे सुधाकर शंघारे यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये शिवाजी कोळगे आघाडीवर राहतील असं सांगण्यात येतं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील अपक्ष विशाल पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये संजय काका पाटील आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे उदयनराजे भोसले यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये शशिकांत शिंदे हे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये नारायण राणे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज तर शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये छत्रपती शाहू महाराज हे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये सत्यजित पाटील आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनीही निवडणूक लढली. या लढतीमध्ये सुधीर मुनगंटीवार आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय देशमुख तर शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांनी निवडणूक लढली. या लढतीमध्ये संजय देशमुख हे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीकडून प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणूक लढली. या लढतीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय जाधव तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जानकर यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये संजय जाधव आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे काँग्रेसकडून कल्याण काळे आणि अपक्ष असलेल्या मंगेश शाबळे यांनी निवडणूक लढली. या लढतीमध्ये रावसाहेब दानवे आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून गोवाल पाडवी आणि भारतीय जनता पार्टीच्या हिना गावित यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये गोवाल पाडवी विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात लढत झाली. यामध्ये सुभाष भामरे आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत झाली. या लढतीत स्मिता वाघ विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये रक्षा खडसे आघाडीवर असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि अपक्ष रविकांत तुपकर यांनी निवडणूक लढली. या निवडणुकीत नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अभय पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून आरूप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीमध्ये काँग्रेसचे अभय पाटील हे आघाडीवर असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.